काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. मणिपूर हिंसाचारावरनं राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलेलं आहे. तसंच गुरुवारच्या मोदींच्या भाषणाचाही राहुल गांधींनी खरपूस समाचार घेतल्यानं आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय. ये इंडिया गठबंधन नहीं है, एक गमंडिया गठबंधन है. कांग्रेस की मुसीबत समझता हूं, एक ही फेल प्रोडक्ट उसको बार बार लॉन्च करते हैं, हर बार लॉन्चिंग फेल हो जाती है. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीचा जोरदार समाचार घेतला. मुद्दा मणिपूरचा असताना नरेंद्र मोदी 2 तास 13 मिनिटांच्या भाषणामध्ये अवघ्या 3 ते 4 मिनिटच मणिपूर संदर्भात बोलले. त्यामुळे मोदींच्या या भाषणावर राहुल गांधींनी जोरदार हल्ला बोल केला. तो प्रधानमंत्री हस हस के बोल रहे थे, अगर इस देश में हिंसा हो रही है, दर्द हो रहा है, हिंदुस्तान के प्रधानमंत्री को 2 घंटे मजाक नहीं उड़ाना चाहिए. मोदी सरकारनं भारत मातेची हत्या केली या विधानावर ठाम असल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं. यावेळेला त्यांनी मोदी सरकारला मणिपूरमधील आग विझवायची नाही असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. हमें मेतेज को परे करना पड़ा, हमें कुकीज को परे करना पड़ा. मतलब एक स्टेट नहीं है, आज 2 स्टेट है. स्टेट की हत्या कर दी गई है और उसको चीर दिया गया. राहुल गांधींच्या मोदींवरील या थेट हल्ल्यानंतर भाजपनं पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधी हताश झाल्यामुळेच अशी विधानं करत असल्याचा चिमटा भाजपनं काढलाय. मोदींनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं अविश्वास ठरावावरती, त्याच्यानंतर हताश झालेले राहुल गांधी यांनी आज मोदींबद्दल वापरलेली केलेली विधानं ही त्यांच्या मोदींच्या प्रत्येक टीकेचा राहुल गांधींनी त्यांच्या शैलीमध्ये समाचार घेतला आणि त्यामुळे अविश्वास प्रस्तावानंतरही राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींमधील संघर्ष थांबलेला नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या या संघर्षामध्ये पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.